नमस्कार, मी डॉक्टर गौरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला ॲक्निल या औषधाची माहिती देणार आहे। हे औषध तुम्हाला अनेक आजारावर उपयोगी आहे। तर आता जाणून घेऊयात ॲक्निल या औषधाची संपूर्ण माहिती। हे तुम्हाला ॲक्निल औषध कोणत्या कंडिशनमध्ये घ्यायचं आहे, तर ज्यावेळेस तुम्हाला व्हायरल फीवर आहे, तसेच चिकनगुनिया डेंग्यू सारखे लक्षणं शरीरात दिसत आहेत, अशा वेळेस तुम्ही हे औषध नक्कीच घेऊ शकता। ज्यावेळेस वातावरणामध्ये बदल होतो, हवामान बदलले जाते, अशा वेळेस व्हायरल इन्फेक्शन हे कॉमनली दिसून येतात। यामध्ये जास्तीचा ताप असतो, सोबतच सर्दी खोकला आहे, तसेच काहींना उलटी व मळमळ आहे, अंग खूप दुखत आहे, थकवा जास्त आहे। हे जेव्हा लक्षणं असतील तेव्हा अशा कंडिशनमध्ये तुम्ही हे ॲक्निल औषध घ्यायचं आहे। हे औषध ज्या व्यक्तींना डेंग्यूसारखी लक्षणं आहेत की डेंग्यूच्यामध्ये जेव्हा ताप जास्त येतो व रॅशेस येत असतात, अशा वेळीसुद्धा हे जर ॲक्निल औषध घेतलं तर नक्कीच त्यांना त्यांच्या कंप्लेंट्समध्ये आराम मिळू शकतो। SBL कंपनीचं हे जे ॲक्निल ड्रॉप्स आहे ते तुम्हाला कोणत्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये मिळेल। याची MRP ही 30 ml साठी 80 रुपीज आहे। याच्यामध्ये घातलेली जी औषधं आहेत जसे की बेलाडोना, रस्टॉक, सिपोट्रम पर्पोलिटम, प्रायोने अल्बा, इपिकॅक व टिनोस्पोरा कॉर्टिफोलिया, ही सर्व औषधं जी तुमची लक्षणं आहेत की जी व्हायरल फीवरमध्ये किंवा चिकनगुनियामध्ये डेंग्यूमध्ये जी लक्षणं असतात, जसे की व्हायरल फीवरमध्ये ताप हा जास्त असतो, सर्दी असते, खोकला येत असतो, उलटी मळमळसुद्धा होत असते, अंग दुखत असते, अशा वेळेससुद्धा तुम्ही हे औषध घेऊ शकता। डेंग्यूच्या त्रासामध्ये ज्यावेळेस डेंग्यू होतो त्यावेळेस अंगावर रॅशसुद्धा येत असते, तर त्या त्रासामध्ये सुद्धा त्या आजारातसुद्धा तुम्ही हे औषध नक्कीच घेऊ शकता। चिकनगुनियाच्या त्रासामध्ये ज्यावेळेस जॉईंट्स पेन खूप होत असतात, स्नायू खूप दुखत असतात, सांधे खूप दुखत असतात, अशा वेळेससुद्धा तुम्ही हे जर ॲक्निल ड्रॉप घेतलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या लक्षणामध्ये फरक जाणवेल। काही व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ज्यावेळेस त्यांनी थंड पदार्थ घेतात किंवा थंड हवामानाच्या ठिकाणी गेले किंवा ऋतू जेव्हा बदलतो अशा वेळेस या व्यक्ती हमखास आजारी पडतात, त्यांना लगेचच सर्दी, खोकला, ताप हे होत असते। अशा व्यक्तींनी जरूर हे ॲक्निल ड्रॉप्स घ्यावेत। हे औषध लिक्विड फॉर्ममध्ये येतं, म्हणजे हे पातळ औषध आहे की जे तुम्हाला ड्रॉप स्वरूपात घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला डोस असा आहे, मोठ्या व्यक्ती म्हणजे वय वर्ष 18 पुढच्या त्यांनी सकाळी 15 ड्रॉप्स हे अर्धा कप कोमट पाण्यामध्ये, दुपारी तसेच संध्याकाळी हे 15 ड्रॉप्स अर्धा कप कोमट पाण्यामध्ये घ्यायचे आहेत। जर ताप हा जास्त असेल, तीव्र असेल, तर दर 4 तासाला तुम्ही यातले 15 ड्रॉप्स घेऊ शकता। लहान मुलांसाठी वय वर्ष 6 पुढची मुलं, 18 मुलं यांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ यातले 8 ड्रॉप्स हे अर्धा कप कोमट पाण्यामध्ये घ्यायचे आहेत। हे SBL कंपनीचं ॲक्निल औषध हे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन, चिकनगुनिया, डेंग्यू हे तर लक्षणं कमी करते, प्लस तुमची इम्युनिटी सिस्टीम जी वीक आहे तीसुद्धा बूस्ट करण्यासाठी मदत करत असते। त्यामुळे तुम्ही जरूर ह्या औषधाचा अवलंब करावा। पुन्हा भेटूया अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन। थँक्यू सो मच।